आंबेगाव तालुक्याची शासकीय कार्यालयाची राजधानी असणाऱ्या घोडेगाव ग्रामपंचायतीचे 4 वर्षात 7 ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली झाली, त्यामुळे अजून किती ग्रामविकास अधिकारी घोडेगाव पाहणार असा सवाल घोडेगावच्या नागरिकांना पडलाय. तारडे, नाईकडे, सांडभोर, उंडे, चौगुले, शिरसागर असे एकूण 6 ते 7 ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. पुढील 1 वर्षात अजून किती ग्रामविकास अधिकारी येणार आणि त्यांची बदली होणार या प्रतीक्षेत नागरिक आहेत. नक्की या घोडेगाव ग्रामपंचायतमधील ग्रामविकास अधिकारी बदली होण्यामागील गौड बंगाल काय आहे किंवा यामागे कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा हात आहे की काय असाच प्रश्न नागरिकांना पडलाय. असे असताना ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांना गावाचा विकास कसा करायचा, गावाच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी थोडा वेळ लागतो, परंतु ग्रामविकास अधिकाऱ्यांची सारखीच बदली होते, त्यामुळे घोडेगावचा विकास खुंटलाय की काय हा विषय आता आत्मचिंतनाचा विषय ठरू शकतो. दरम्यान या विषयावरती आत्मचिंतन करण्याची गरज घोडेगावच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. मी संतोष बोराडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष आमदार. घोडेगाव ग्रामपंचायतमध्ये गेली 5 वर्षामध्ये 6 ग्रामविकास अधिकारी येऊन गेले, हे आत्ताचे आहेत, हे 6वे आलेले आहेत. तर वारंवार या ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली होण्याचं कारण काही कळू शकलेलं नाही. सतत त्यांची बदली झाल्यामुळं किंवा कारभाराला वेळ कमी मिळाल्यामुळं ग्रामविकास करण्याला खूप असतो, काही कामाच्या संदर्भामध्ये, लोकांच्या समस्या सोडवण्या संदर्भामध्ये कामामध्ये अडचण येत जर असेल तर कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्यांना जो शासनाने वेळ दिलेला आहे, हे कालमर्यादा जी दिलेली आहे 3 वर्षाची, तर इथून पुढे कमीत कमी शासनाने किंवा बीडीओ अधिकाऱ्यांनी घोडेगाव ग्रामपंचायतला सलग 3 वर्ष ग्रामविकास अधिकारी मिळेल याची नोंद घेऊन लोकांचं मत जनमत आजमावून कायमस्वरूपी 3 वर्षाचा अधिकारी आम्हाला मिळावा ही आमची ग्रामजनतेच्या वतीनं एक भावना व्यक्त करतो. आणि इथून पुढं लोकांचं काम सहज आणि सहज योग्य पद्धतीने होण्यासाठी आणि योग्य न्याय मिळण्यासाठी कायमस्वरूपी 3 वर्षाकरता आम्हाला ग्रामविकास अधिकारी मिळावा ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं मी मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. किशोर वाघमारे, C24 तास, घोडेगाव, पुणे.